छान झालं की तुम्ही सगळ्याजणी पुढे आलात आणि मला विश्वास आहे की तुमच्या काय म्हणतात कर्तबगारीने तुम्ही त्या मुलीला न्याय मिळवून द्या. नाही मला माहित नाही, कारण मी कुठल्या राजकीय हेतूने हे कामाला सुरुवात केलीच नव्हती, त्यामुळे मला माहित नाही की आता कोणाचा राजकीय हेतू आहे की आणखीन काय हेतू आहे की आम्हाला अडकवण्याचा हेतू आहे हे मला काही त्यामध्ये माहित नाही. कुठली सुसाइड नोट? मी हेच सांगतेय की कृपया ती जे सांगतेय ते व्हेरीफाईड करा. चित्रा बाग सगळ्या व्हेरिफिकेशनला तयार आहे हे सांगतेय मी, आणि त्याच्यामुळे तुम्ही कृपया त्याचं सगळं व्हेरीफाईड करा. मी अशा पद्धतीचं कधीही काम माझ्या आयुष्यात केलं नाही आणि कधी करणार नाही. असलं काम करायची मला गरजही नाही. ती का असं बोलतीये का नाही बोलत आहे तिची अडचण तिला माहिती. कालपर्यंत 6:50 मॅसेजेस मी तुम्हाला वाचून दाखवले. आता हे पण जर चित्रा वाघने बनवून स्वतःच्या स्वतःला पाठवले असतील असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग मात्र मी हेल्पलेस आहे. या प्रकरणात जर का तुमचा मोबाईल आणि त्या प्रीतीचा मोबाईल चौकशी करायची यंत्रणांची तयारी असेल तर तुमचं पूर्ण कोऑपरेशन. हो अर्थात काय काय अडचणच काय आहे? काही अडचण नाहीये. त्यांना काय हवेत माझ्याकडनं व्हॉट्सअपचे तिचे